कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे व आत्मा मौलिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने चौथ्या वार्षिक 3 दिवसीय कृषी राज्यस्तरीय तरंगकला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये राज्याच्या 34 जिल्ह्यातील 3,000 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये 297 महिला खेळाडूंचा सहभाग होता. सांघिक अशा खेळांच्या प्रकाराबरोबर सांस्कृतिक स्पर्धेमध्ये पुणे कृषी विभागाच्या कर्मचारी अधिकारी खेळाडूंनी 100 पैकी 81 गुण मिळून राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर 55 गुण मिळून सोलापूर कृषी विभागाने द्वितीय, 54 गुण मिळून अहमदनगर विभागाने तृतीय, 43 गुण मिळवून पालघर विभागाने चतुर्थ, तर 41 गुण मिळवून अमरावतीने 5वा क्रमांक मिळवला आहे. विभाग निहाय यशवंत व गुणवंत खेळाडूंचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी संपन्न झाला. कृषी संचालक विजय गावटे, विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, संदीप खोत, रफिक नाईकवाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले. उच्चस्तरीय तरंग 2020 ज्या स्पर्धा आज इथे आत्मलिंग कॅम्पसमध्ये पार पडलेल्या आहे त्यामध्ये पुणे जिल्ह्याला प्रथम पारितोषिक महिलांना कबड्डी स्पर्धेत मिळालेले आहे. खूप सुंदर अशा आध्यात्मिक वातावरणामध्ये या स्पर्धा पार पडलेल्या आहे. आयोजकांचे खूप सारे आभार. शासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अशा स्पर्धा नेहमीत हो आणि अशा प्रकारे चांगले चांगले खेळाडू आणि सगळ्यांना आपल्या कलागुणांना वाव मिळेल ह्या व्यासपीठावर खूप सुंदर असं आयोजकांनी नियोजन केलं त्याबद्दल मी सर्वांचेच आभारी आहे. तसेच विभागीय कृषी सहसंचालक यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. आणि क्रीडा संकुलामध्ये ह्या ज्या कृषी विभागाच्या स्पर्धा झाल्या कशी व्यवस्था होती आणि काय आहे आत्मा मालिक, तुम्हाला काय अनुभव आला यातला? राज्यस्तरीय कृषी कला क्रीडा महोत्सव आयोजनाची ज्यावेळेस संकल्पना पुढं आली तर मोठ्या प्रमाणात सुविधा खेळासाठी तसंच राहण्यासाठी भोजनासाठी कुठे उपलब्ध असतात याचा आम्ही ज्यावेळेस विचार करायला सुरुवात केली तर सर्वप्रथम आत्मामलिक ट्रस्टचं नाव आमच्या समोर आलं. आत्मामलिक ध्यानपीठमध्ये इथं भेट दिल्यानंतर इथल्या सगळ्या सुविधा पाहिल्यानंतर आमची खात्री झाली का इथं सगळ्या आमच्या क्रीडास्पर्धा ह्या अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडू शकतात. मला सांगायला मनापासून आनंद होतो की आत्मामलिक ध्यानपीठ ट्रस्टचे प्रमुख आणि त्यांची सर्व टीम यांनी अतिशय मनापासून आम्हाला सहकार्य केलं. सर्व प्रकारच्या क्रीडास्पर्धा आयोजित करणं, भोजनाची व्यवस्था असेल, निवासाची व्यवस्था असेल, त्यासाठी लागणारे पंच असतील, स्कोरर्स असतील, ही सर्व सुविधा त्यांनी अतिशय मनापासून पुरवल्यामुळं हा कार्यक्रम इतका यशस्वी होऊ शकला. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामधून जवळजवळ 1,500 खेळाडू या ठिकाणी इथं आले होते, परंतु सर्व अतिशय आनंदी वातावरणात आणि सर्व खेळाडू अतिशय आनंदी झालेत आणि अतिशय आनंदी वातावरण त्या स्पर्धा पार पडल्यात. कृषी विभागाचे माननीय मंत्री तसंच आयुक्त तसेच इतर सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच पद्मश्री विजेत्या राही मावशी यांनी सुद्धा या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या. वर्षानुवर्ष हा कार्यक्रमाची रंगत आणि पार्टिसिपेशन वाढत चालले असंच भविष्यातसुद्धा वाढत राहणार आहे आणि अशा प्रकारच्या सुविधा आत्मलिक ट्रस्टमार्फत जर आम्हाला मिळत राहिल्या तर निश्चितपणे या कार्यक्रमामध्ये अशी जास्तीत जास्त वृद्धिगत होईल अशी मी आशा करतो. थँक्यू. सर, हे कृषी विभागाच्या ह्या स्पर्धा झाल्या आणि ते यजमानपद हे कोपरगाव तालुक्याला मिळालं आणि तुम्ही कोपरगाव तालुक्याचे अधिकारी आहात, काय एकंदरीत स्पर्धेचं स्वरूप होतं आणि कसं तुम्ही नियोजन केलं? राज्य कृषी विभागाच्या तरंग ह्या वार्षिक स्पर्धा असतात, क्रीडा आणि कला स्पर्धा असतात, या स्पर्धांचं हे 4th वर्ष होतं. यावर्षी विभागाने कुठे स्पर्धा घ्याव्या, चांगली जागा कोणती आहे, चांगलं ठिकाण कोणतं आहे याबद्दल शोध चालू होता आणि आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये आत्मा मालिक ध्यानपीठामधील वास्तू आणि तिथे असणाऱ्या सेवा, उपलब्धता, सुविधा याचा विचार करता कोपरगावला याचं आयोजकपद मिळालं आणि आमच्या कोपरगाव तालुक्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी याच्यामध्ये मन लावून सर्व व्यवस्था केली, अहोरात्र परिश्रम केले आणि येणाऱ्या खेळाडूंना, येणाऱ्या अधिकारी पदाधिकाऱ्यांना सर्व सुविधांचा लाभ घेता यावा यासाठी व्यवस्था केली आणि त्याचाच परिणाम म्हणजे आजच्या स्पर्धा ह्या व्यवस्थितरित्या आणि चांगल्या रीतीने पार पडल्या. सर्वांच्या या स्पर्धाबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे. आत्मामलिक ध्यानपीठाचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू. जे झालेले आहेत त्याबद्दल आता तुमच्या हाती जे बक्षीस वितरण समारंभ झाला, काय मत आहे तुमचं? महाराष्ट्रातील कृषी विभागाचा हा राज्यस्तरीय कृषी व कला क्रीडा आमचा महोत्सव 4th वर्षातला आहे
अत्यंत आनंदी वातावरणामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे वेगवेगळ्या खेळातील सगळ्या आमच्या टीम संघ वैयक्तिक सगळे सामील झाले आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळ खेळला गेला. अत्यंत चांगली सुविधा या ठिकाणी केली होती. खेळाडूंच्यामध्ये खेळाडू वृत्ती या ठिकाणी निश्चितपणे निदर्शनास आली आणि जनरल चॅम्पियनशिप निश्चितच पुणे जिल्ह्याने मिळवलेली आहे. बाकीच्या खेळाडूंचे जे विजेते झाले त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन करण्यात येते. ज्यांनी सहभाग घेतला त्यांचंही अभिनंदन करण्यात येत आहे. आणि याच आमच्या कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हातून निश्चितपणे अजूनही चांगली सेवा शेतकऱ्यांची घडेल याच्यामध्ये कुठली शंका वाटत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं अत्यंत पवित्र अशा या क्षेत्रामध्ये आत्मा मलिक वास्तूमध्ये निश्चितपणे सगळी सोय झाली. सगळा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने आयोजित झाला. सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडे आणि सर्वांचे आभार मानावे तेवढे थोडे. निश्चितपणे सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो.